त्याच्यावर त्यांच्यावर एक बालूची डंपर त्याला सापडली आणि त्या डंपरवर त्यांनी कारवाई केली. म्हणजे नियमानुसार जो त्यांना कारवाई करण्याचा जबाबदारी हा अधिकार आहे आणि त्यांच्याकडे प्रांत जळगाव चार्ज पण होता. तर या निमित्ताने शासकीय वाहनामध्ये ते उतरून त्यांनी कारवाई केली. त्याच्या मागे दुसरा डंपर येत होता त्याच्यावर पण त्यांनी कारवाई केली आणि त्याच्यानंतर काही तरुण त्यांच्यावर हल्ला केला. वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला करताना गाडीवर चोट म्हणजे गाडीला मारला त्यांना मारला आणि त्याचे काही इंजुरीज त्याच्यामध्ये झालेले आहेत. या संदर्भामध्ये काल गुन्हा दाखल करण्यात आली होती. सोपन कसार जिल्ह्यात जो चोट लागलेली आहे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यांच्या डोक्यावर आय थिंक 2 स्टिचेस पण लागलेले आहेत. या सगळ्या गोष्टीची हे करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांना ते आता कुठल्याही धोक्यातून बाहेर आहे परंतु त्याला उपचारासाठी रुग्णालयात म्हणजे दाखल करण्यात आलं होतं.